महाराष्ट्रात यंदा महायुतीचं सरकार, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार. भाजप मेळाव्याच्या बैठकीत अमित शहांचं मोठं वक्तव्य. अति आत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका, भाजपच्या मेळावा बैठकीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपल्याचीही केली टीका. लव्ह जिहादच्या तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त तक्रारी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा. अनेक प्रकरणात खोटी ओळख दाखवून लग्न झाल्याचाही उल्लेख. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार. मेळाव्यासाठी तब्बल 40,000 शिवसैनिकांची आसन व्यवस्था. फुटीनंतरचा तिसरा दसरा मेळावा. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळेंचं विधान. दसऱ्याच्या दरम्यान मवियाचं जागा वाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आजही बैठक. शरद पवारांचा पुन्हा एकदा अजितदादांना धक्का. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे फुंकणार तुतारी. जुन्नरचे आमदार अतुल बेनके समर्थकही शरद पवारांच्या भेटीला. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज सरकारला सादर करण्यात येणार. डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर. बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. शाळेचे संस्थाचालक सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. आरोपींवर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. बदलापूर नगरपालिकेत सकल मराठा समाजाचा राडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. अधिकाऱ्यांच्या दालनात फेकल्या खोट्या नोटा. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातले रेशन दुकानदार आक्रमक. 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद ठेवण्याचा इशारा. अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी कशी लागली, घटनाक्रम माझाच्या हाती. स्वतःचीच बंदूक साफ करताना चुकून गोळीबार. मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारणा. टीम इंडियाने दिमाखात कानपूर कसोटी जिंकत 2-0 मालिका घातली खिशात. यशस्वी जयस्वालचं दुसऱ्या डावातही धमाकेदार अर्धशतक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.